महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूया. सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांनी आपला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आताची ही महत्त्वाची मोठी घडामोड समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रफुल्ल पटेल यांनी आपला राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर केलेली होती आणि आज राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या अनुषंगानं महायुतीचे उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज भरतायत. प्रफुल्ल पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज आता भरल्याची ही माहिती समोर येताना दिसतीये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचे 5 उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. प्रफुल्ल पटेल यांनी आता आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळतीये. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांनी आता आपला अर्ज भरलेला आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, प्रफुल्ल पटेलांनी अर्ज भरल्याची माहिती मिळतीये. प्रफुल्ल पटेल यांनी आताच 10 मिनिटांपूर्वी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता भाजपचे जे उमेदवार आहेत मेधा कुलकर्णी यांनी आताच विधान भवनामध्ये प्रवेश केलेला आहे. अशोक चव्हाण यांचा सुद्धा अर्ज अजून भरून व्हायचा आहे. प्रफुल्ल पटेल यांनी मात्र अर्ज दाखल केलेला आहे. राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ, मंत्री हे सगळे या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले होते. ते आपल्याला प्रत्यक्ष अर्ज भरत असताना प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत दिसतात. एकूणच जर बघितलं तर अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात झालेली आहे. प्रफुल्ल पटेल यांचा अर्ज भरलेला आहे आणि आता पुढचे जे अर्ज आहेत ते लवकरच थोड्या वेळामध्ये दाखल व्हायला सुरुवात होईल. तुर्तास आपण पाहतो आहोत की प्रफुल्ल पटेल यांचा अर्ज दाखल झालेला आहे आणि भाजपच्या मेधा कुलकर्णी या विधान भवनामध्ये दाखल झालेला आहे. त्यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्या सुद्धा इथे अर्ज दाखल करण्याकरता उपस्थित झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांच्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला बघायला मिळतात. प्रणाली, आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे एकमेव उमेदवार आहेत राज्यसभेच्या अनुषंगाने, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? त्याच्याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाहीये. परंतु चंद्रकांत हंडोरे हे सकाळी इथं दाखल झाले होते. सुरुवातीला काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक होती आणि त्या बैठकीला सगळेच आमदार आणि महत्वपूर्ण नेते उपस्थित असल्यामुळे दरम्यान ती अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. मात्र आता ती बैठक संपलेली आहे आणि त्यामुळे आता अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. ठीक आहे प्रणाली. आणि महायुतीचे जे उर्वरित उमेदवार आहेत जे आपला अर्ज भरणार आहेत, त्यांना नेमका अर्ज भरायला आणखी नेमका किती वेळ लागू शकतो? जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाईल असं देखील बोललं जात होतं. प्रणाली, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? खरं तर महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित येतील असं कळलेलं होतं, परंतु तसं प्रत्यक्षात होताना दिसलं नाही. मिलिंद देवरा सुद्धा एकटे आलेले होते. म्हणजे इथे दाखल होताना, विधान भवनामध्ये दाखल होताना महायुतीचे सगळे लोक एकत्रित आले असं नाही. आता भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर भाजपच्या या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु मेधा कुलकर्णी याच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत आलेलं आपल्याला इथं बघायला मिळत आहे. त्या व्यतिरिक्त इतर जे उमेदवार आहेत ते हळूहळू दाखल होतील. मेधा कुलकर्णी पोहोचलेले आहेत. अशोक चव्हाण सुद्धा पोहोचलेले असल्याची बातमी कळते आहे. परंतु तुर्तास मात्र प्रफुल्ल पटेल यांचा अर्ज दाखल झालेला आहे. उर्वरित उमेदवारांच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठीक आहे प्रणाली, अशाच आमच्या सोबत राहा. पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजपनं 3 उमेदवारी जाहीर केलेली आहे. भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णींनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले, तर दुसरीकडे अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज भरण्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, तर मिलिंद देवरा यांचं विधिमंडळात स्वागत करण्यात आल्याची दृश्य पाहायला मिळतात.